नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं 50 डेज 50 ब्लॉग्स मधल्या 11 व्या ब्लॉग मध्ये. आता वाजले 8:30 आणि आज आता थोडीशी काम आहेत. बाजारात थोडं जायचं आहे, बाजारात जाऊन भाजी वगैरे जाऊन खरेदी करून यायची आहे. त्यानंतर मला जायचं आहे कोल्हापूरला. आज माव का नाही आलं उठवायला तुला? झोप आली? झोपलाच लवकर घे काल. बर, तू उठ, आम्ही जाऊन येतो बाजारात. बाजारात नाही, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत नाही. आणि तुझा ऑनलाईन क्लास सुरू झाला आहे आजपासून. ऑनलाईन क्लास सुरू झाले, ऑनलाईन शिक्षक काहीतरी अभ्यास देणार, त्या अभ्यास करायचा. आंबे मिळू नाही. बर, भाजी जेवढी घेतलं सगळी ना, पालेभाजी सगळी घेतलं, आंबे मिळू नाही तेवढे. फक्त सगळा बाजार झालेला आता खरेदी करून, सगळा बाजार खरेदी करून म्हणजे जो जो बाजार खरेदी करायचा तो झाला सगळा. कांदे, बटाटे, बिस्किट, गहू, तांदूळ आणि भाज्या सगळ्या. काय रे तुम्हाला फ्रॅक्चर पण दे माझा. 20 तारखेचं सकाळी लवकर जाऊ का? होय, संध्याकाळी सकाळी लवकर. कधी? त्या दिवशी सकाळी. शक्य नाही होतं माझा, माझं काम असतं दुसरं. नंतर नंतर नाही करू शकत. म्हणणं बरोबर. कडगावला चाललोय. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा दिवस सकाळी जो सुरू झाला त्यानंतर मी पूर्ण वेळ माझा कडगावमध्ये गेलाय. कोल्हापूरला जायचं होतं, कोल्हापूरला जायला जमलेलं नाही. कोल्हापूरचं प्लॅनिंग हे उद्याच ठरलेलं आहे आणि कदाचित गाडीला पण उद्याच कामाला द्यायच्या विचारात आहे मी. बघूया, मिस्त्री जर तिथं असतील अव्हेलेबल तर गाडी तिथं कामाला द्यायची. हा एक झाला गोष्ट. त्यानंतर आता माझ्या डोक्यात एक असा विषय आलाय की कोमल दुकान बघते, तर त्या दुकानाचा एक ब्लॉग मला करायचा आहे. आणि आईशी बोलून मातीची भांडी जी आहेत आम्ही जी जेवणासाठी वापरतो त्याचा एक ब्लॉग करायचा आहे. तो कधी कधी करायला मिळतो ते बघायचा आहे. लवकरात लवकर ते पण ब्लॉग येतील. आणि आता पावसाळ्याला सुरुवात झाली असं वाटायला लागलंय, कारण आता पाऊस असा जोरात सुरू झाला ना. दुपारी पाऊस खूप जोरात पडला, आता पण बाहेर पाऊस चालू आहे बघा. ए हितेश, ये खाली आहे, ये खाली आहे, इकडे ये खाली. काय आलं माऊच? आता नको रे, परत घेऊन तसं नसतं रे. अरे आपण तू जाणार उद्या परवा दिवशी जाणार तळेगावला, ते येणार तू 30 तारखेनंतर. मग कोण बघणार येतं त्याला? त्यानंतर बघूया ना, त्यानंतर त्याला असं कसं होईल ते. आपण घ्यायचं, आपण घ्यायचं नंतर घ्यायचं. ते गॅस गिझर चालू असताना, पाणी चालू असताना दरवाजा बंद करायचा नाही. चालं, एकदा अनुभव घेतलेला आहे आपण. मी घेतलेला अनुभव काढलाय, मी 1 महिना काढलाय गॅस गिझरमुळे. 1 महिना माझा हॉस्पिटलमध्ये गेला, 1 महिना हॉस्पिटलमध्ये होतो गॅस गिझरमुळे. म्हणून सांगतो तुला, गॅस गिझर चालू असताना दरवाजा बंद करायचा नाही. सांगतो ना तुला, आंघोळ करून ये, सांगतो तुला. आज दिवसभरात एवढा अभ्यास केला ना त्यानं, हल्ली 2-4 दिवस झाले तो अभ्यास करत नाही आहे. आज त्याला मागे लागून त्याचा अभ्यास करून घेतलाय. किती पानं केली? 1, 2, 3, 1, 2 पानं. भरपूर काय काय? हे 2 पानं फक्त. कार्टून बघायला पाहिजे, खेळायला द्यायला पाहिजे फक्त त्याला. कान हलो हा. बरं, आज रात्रीच्या जेवणामध्ये काय काय आहे? चपाती, मी मग खाऊन जाते माझं. चपाती आहे, भात आहे आणि हे. आणि ह्याला काय म्हणतात ग? कशाची उसळी? वालीचे घर. आणि खीर आहे, आज वरण भात आहे. खिरीचं सगळं साहित्य आहे ते आमच्या दुकानातलं आहे. आज गोडी मिरगी माही काय? गोडी मिरगी माही. अजून काय म्हणतो माहित आहे ह्याला? गोडी मिरगी माही. म्हण बघूया तू. गोडी मिरगी माही. हा, उद्या तिखट मजा आहे. म्हणजे चिकन बिर्याणी मिक्सर आणला. मला ताक एवढं आवडते की नाही, ताक असलं की जेवण भरपूर जाते. ताक दुपारचं माहीत ठेवलं कुमारने. ताक म्हणजे माझ्या ठिकाणी अमृत आहे, अमृत. खरंच भरपूर आवडतं ताक. ताक तर अजिबात आवडत नाही ताक. चिकन अमृत नाही, चिकन आवडते पण चिकन एवढं खात नाही. ताक मला तू तांब्यावर जर तांब्यावर पी मिळतात, पण चिकन मात्र मी एकच वाटी, एका वाटी जास्त घेते का सांग. बाहेर जर असेल कुठे ते बाहेर गेलो जंगला बिंगला तर मग मात्र 2 वाट्या खातात. घरगुती ताकाला जी चव आहे
ती चव मात्र जी बाहेर जे मिळते ती चव त्याला नसते. त्यामध्ये पाणी वगैरे घालतात. मी मला पण जे मी पण जे घरात ताक पितो ते मी घरात सांगून ठेवले की जे ताक आपण करतोय त्यामध्ये पाणी घालायचं नाही माझ्या ताकात. स्ट्रिक्ट काय ते हे दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि मला ताकात पाणी घातलेलं लगेच कळतंय. कळता ना मग लगेच. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ करायला चालू आहे. पतंग चालू पाच झाले आता ते भरपूर झाले. कंटाळा आला आता पतंगाचा. त्या समज फाटून फाटून जाणार आहे ते. कचरा होणार आहे. फाटून जाणार आणि कचरा होणार आहे. बाकी काय नाही. तर मी तिकडे 11 ब्लॉक तिथे हे करतो मी. तू करणार नाही ना? तू नाही ना करणार? शिखरपट्टी नको. तू करणार नाहीस ना? बर तर ये लगेच 11 ब्लॉक. 11 ब्लॉक कंप्लीट. संपेल हे उचलून टाक तिथे. टाक टाक तू हे धर. तुला मग असे सांगायचं का तू तिथे यायचं हॉस्पिटलमध्ये. मी ॲडमिट होतो ॲडमिट होतो ते तुला माहिती आहे. 2008 मी आणि माझा एक मित्र पांडुरंग का आम्ही तिकडे घरा होतो एका कडगावमध्ये राहायला. आणि त्या ठिकाणी तारा वगैरे सगळे त्यावेळी दादा वहिनी वगैरे सगळे कोल्हापूरला आले होते. मी आणि फक्त पांढरू दोघेजण होतो घरामध्ये. त्या दोन रूम होत्या. एक किचन होतं आणि संडास बाथरूम असा तो फ्लॅट होता. ज्या ठिकाणी आंघोळ करायचो त्या आंघोळीच्या त्या बाथरूममध्ये फक्त एक मला वाटतं अर्धा बाय अर्धाची फक्त एक खिडकी होती. तिथं सिमेंटची खिडकी ती डिझाईन केलेली आणि एवढे एवढेशी ते होल होते. त्यामध्ये गिझर लावलेला आणि गिझर त्यावेळी थोडी मला अशी होती की गिझर चालू ठेवायचा पाणी खालती पडतंय आणि आतमध्ये बसायचं. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी दादा आणि वहिनी दारा सासरवडीला गेले होते आणि नेमका मी एकटा होतो. आणि काय माहिती पण रात्री पांडुरंग माझ्याकडे आला तेव्हा. पांडुरंग नेमका चाललेला गारगोटीवरून पाडगावला चालला होता. त्याला उशीर झालेला त्यामुळे तो माझ्यावर थांबला येतो. त्याला पण मी थांबून सांगितलं तो पण थांबला. आणि सकाळी मी 8:30 मी आंघोळीला गेलो होतो. मला एवढं कुठं आठवते. त्यानंतर मला काय झालेलं काही आठवत नाही. 8:30 काय झालं ते आंघोळीला गेलो. तसंच आता मगाशी जसं ते पाणी सोडलेलं तसं पाणी सोडलेलं आणि मी बसलेलो याच्यावरती त्या स्टूलवरती बसलेलो होतो. आतमध्ये मला जिने काढलं ना तिने मला सांगत होते की तू असा असा होतास. पाणी चालू होतं सगळीकडे. वाफ सगळी झालेली होती. थूर सगळा झालेला होता आणि तू त्या पाण्यात पडलेला असा ह्याच्यावरनं त्या स्टूलवरनं पडलेलास. परिस्थिती अशी होती की मी सेकंड फ्लोअरला होतो. खालच्या फ्लोअरला ग्रिल लावलेलं होतं आणि ग्रिलला लॉक होतं आणि त्याची चावी मीच ठेव मला माहिती होती. फक्त त्याला पांडुरंगला माहिती होती मी चावी कुठे ठेवलेली होती. त्यामुळे पांडुरंगने नंतर खालती हाका मारल्यात. पांडुरंगला नंतर जाणवलं अरे हा बराच वेळ झाला. पांडुरंगला बऱ्याच वेळानंतर जाणवलं की भूषण आतमध्ये गेला आहे. अर्धा तास गेला आतमध्ये आणि अजून तिचा आतमधलं काहीच आवाज नाही. फक्त पाण्याचा एवढा आवाज होतो. मग पाण्याचा एवढा आवाज येत होता. मग त्यानं हाका मारलं मला. मग मी ओ दिला नाही म्हणून मग त्यानं मग त्याला लक्षात आलं की भूषण आतमध्ये विशुद्ध पडला आहे. मग त्याने वरनं खालती जाता येत नव्हतं. त्यामुळे वरूनच त्यानं हाक मारले खालती. कोणाला ते भूपाळ्यांना वगैरे होते ना समोर तिथं मेडिकलवाले जे त्यांना बोलून घेतलं. तेव्हा गणेश प्रियंकर पण होता तिथं आणि बऱ्याच जणांनी खडगावातल्या बऱ्याच जणांनी तेव्हा मदत केली. नेमकी त्यांना चावी जी मिळाली खालच्या ग्रिलची एक 15-20 मिनिटानंतर ती ग्रिल काढलं. दरवाजा उघडता येत नव्हता कारण दरवाज्याला मी आतनं कडी लावलेली होती. काय चावी कुठे सापडलेली ती कुठली कापडात ठेवलेली की ते सापडली त्याला. ते दरवाजा तिने तोडला. दरवाजा तोडला आणि नंतर मला तिने बाहेर घेऊन गेले. मला तिने कमांडरमध्ये घातलेलं होतं आणि माझे पाय कमांडरच्या बाहेर होते कारण ते फोल्ड होत नव्हते पूर्णपणे. टाईट स्टार्ट झालेलं होतं ताडाचा पूर्णपणे. पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात दिलं. त्या ठिकाणी ऑक्सिजन लावला तर असा हालचाल झाली. ऑक्सिजन लावल्यानंतर मग तिथून पुढे मग मला गारगोटीत नेलं. गारगोटीतनं कोल्हापुरात नेलं आणि कोल्हापुरात डॉक्टरने सांगितलं ॲडमिट करायला पाहिजे. हे गिझरमुळे झालं. गिझर चालू असताना आतमध्ये आंघोळ केली आणि ऑक्सिजन मिळाला नाही मेंदूला. त्यामुळे बेशुद्ध पडले. मेंदूला सुरू झाली आणि थोडक्यात मी वाचलो. पहिले 15 गेले त्या माझ्या ट्रीटमेंटवरती म्हणजे ह्यातनं मी बरा व्हावं. आणि शेवटचे 15 जे होते ना ते डॉक्टरने मला एक गोळी जी दिली ती हायर डोसची दिली आणि त्यामुळे माझ्या अशा त्वचेवरती खवले व्हायला लागलेले. ते खवले व्हायला लागले आणि ताप मला 105 खालचा तापच यायचा नाही. त्यात मला शिरोडकर डॉक्टर होती. त्या शिरोडकर डॉक्टरांनी
दररोज म्हणजे एकच दिवस आले, एकच दिवस पूर्ण वेळ माझ्यावर थांबले ते दुपारपासून रात्रीपर्यंत. मग तिने रात्री मला तिने गोळी दिली आणि घरात सांगितलं की आता याला परत कोल्हापूरला घेऊन जावा म्हणून. दुपारपासून रात्रीपर्यंत मला तिने जवळपास 3 वेळा तिने मला गारपणाची आंघोळ घातली. 3 वेळा 104 च्या आसपास ताप गेला की आंघोळ घालायची. 103, 104 च्या आसपास गेला की शेवटला तिने एकच तेवढं गोळी तेवढी दिली आणि इंजेक्शन काहीतरी दिलं, त्यामुळे ताप आला नाही मला. रात्री तिने मला काहीतरी एक गोळी आणि इंजेक्शन काहीतरी दिलं, त्यामुळे रात्रीवर ताप आला नाही. पण डॉक्टरने सांगितलं की सकाळी उद्या परत ताप येणार आहे आणि ताप यायच्या आधी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ म्हणून. काय झालं? तुटलं. होय, मग अशी बोलते वेळी या रिंगवरती मी कॅमेरा लावला होता आणि काढते वेळी पडला इथं खालती आणि जे तुकडे ह्या इथला जो स्क्रू आहे स्क्रूचा एवढा तुकडा गेला, टवका गेला, तुकडा गेला, टमका गेला. हे बघ, हे बघा तू, हे बघ, हे उचल, हे उचल, उचल, हे पण उचल. कचरा उचला, पटापट उचला कचरा. आता कचरा उचला पटापट आहे तो झाडून काढायचा. टमाटा फटके दिल्यावर कळेल तुला कोणी केलं ते. 10:30 वाजले होता. आजचा दिवस हा असा होता, आजचा हा ब्लॉग असा होता. आजच्या ब्लॉगमध्ये असं काही करता आलेलं नाही आहे मध्ये, तरी पण आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला? आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा. ग्रीन झाली लाईट, ग्रीन झाली लाईट, असू देत. आता मी ते चेंज करणार ना. मग ती तुला सांगितलेलं ना दादू मग अशी तुला बाथरूममध्ये काय काय झालं होतं ते. अरे या कुत्र्यांच्या